आय सी एस सीच्या क्लास नाईन्थ म्हणजे नवव्या वर्गातील जो विषय आहे अंडरस्टँडिंग कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स विथ ब्लू जे त्याच्यामधला तिसरा चॅप्टर आज आपण पाहू या चॅप्टरचं नाव आहे व्हॅल्यूज अँड डेटा टाईप्स तर याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत आहेत म्हणजे या चॅप्टरचा जो स्कोप आहे तो काय आहे ते आपण पाहू तर याच्यामध्ये आपण या गोष्टी शिकणार आहोत कॅरेक्टर सेट्स इन जावा युनिकोड आस्की त्याच्यानंतर इस्केप सिक्वेन्सेस आणि त्याच्यानंतर जावामधले टोकन्स आणि त्याच्यामध्ये कीवर्ड्स लिटरल्स आयडेंटिफायर्स पंक्च्युएटर्स किंवा डिलिमिटर्स ऑपरेटर्स आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट्स अँड व्हेरिएबल्स आणि डेटा टाईप्स आणि टाईप कन्व्हर्जन तर या चॅप्टरमध्ये एवढ्या गोष्टी आपण शिकणार आहोत जावाचा प्रोग्राम लिहिताना त्याच्यामध्ये कोणकोणती अक्षरे आणि चिन्हे वापरली जाऊ शकतात ते आपण पाहू याला कॅरेक्टर सेट्स असे म्हणतात तर याच्यामध्ये लेटर्स डिजिट्स आणि ऑपरेटर्स असे तीन विभाग आहेत तर लेटर्स म्हणजे अक्षरे तर याच्यामध्ये इंग्रजीची एपासून झेडपर्यंत कॅपिटलमध्ये तसेच एपासून झेडपर्यंत स्मॉल लेटर्समध्ये आपण अक्षरे याच्यामध्ये वापरू शकतो त्याच्यानंतर डिजिट्स डिजिट्स म्हणजे अंक सर्व अंक याच्यामध्ये वापरू शकतो म्हणजे जे, जे मूळ अंक आहेत शून्यपासून नऊपर्यंत ते सर्व अंक आपण याच्यामध्ये वापरू शकतो आणि त्याच्यानंतर ऑपरेटर्स तर आपण गणित करताना ऑपरेटर्स वापरतो जसे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वगैरे तर ती आपण या ठिकाणी वापरू शकतो तर या ठिकाणी याला आपण प्लस मायनस ॲस्टेरिक्स हा गुणाकारासाठी वापरला जातो आणि हा फॉरवर्ड स्लॅश आहे याला आपण भागाकाराचे चिन्ह म्हणून वापरतो तसेचा पर्सेंट किंवा मॉड्युलो ऑपरेटर दोन अंकांचा भागाकार केल्यानंतर त्याच्यामध्ये जी शिल्लक उरते ती दाखवण्यासाठी या मॉड्युलो ऑपरेटरचा वापरतो त्याच्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स लॉजिकल ऑपरेटर्समध्ये तीन ऑपरेटर्स आहेत याला अँड म्हणतात तर याच्यामध्ये अँड अँड असे दोन वेळेला लिहिलेले असते ले त्याच्यानंतर हा आहे ऑर ऑपरेटर त्याच्यानंतर हा आहे नॉट ऑपरेटर हा एक्सक्लेमेशन मार्कचे जे चिन्ह आहे याला नॉट ऑपरेटर म्हणून वापर वापरू शकतो त्याच्यानंतर रिलेशनल ऑपरेटर्स तर ही साळी सर्व चिन्हे जी आहेत ती आपल्याला आपल्या कीबोर्डवर दिसतात लेस दॅन त्याच्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल टू तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा लेस आणि त्याच्यानंतर इक्वल टू असे दोन अंक म्हणजे दोनचे नेह या ठिकाणी आपल्याला द्यावे लागतील त्याच्यानंतर ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू त्याच्यानंतर इक्वल इक्वल दोन वेळेला जर आपण लिहिलं तर याचा होतो कंपॅरिझन ऑपरेटर दोन वेगवेगळी व्हेरिएबल्सची जी व्हॅल्यू आहे ती एकसारखी आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण इक्वल इक्वलचा वापर करतो कारण प्रोग्रामिंगमध्ये नुसतं इक्वल्स टू जर आपण लिहिलं तर तो असाइनमेंट ऑपरेटर होतो पण जर तुलना करायची असेल तर त्यासाठी ही इक्वल इक्वल्स चा वापर केला जातो तसेच हे नॉट इक्वल टूसाठी या चिन्हांचा वापर केला जातो त्याच्यानंतर पंक्च्युएशन मार्क्स तर प्रोग्राम लिहिताना आपण जसे स्वल्पविराम पूर्णविराम वगैरे जे देतो त्याला डी लिमिटर्स किंवा पंक्च्युएटर्स म्हणतात तर याच्यामध्ये हा जो डॅश आहे आपण डॅश वापरू शकतो तसेच अर्धविराम म्हणजे सेमीकोलन त्याच्यानंतर कोलन त्याच्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह आणि एक फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम आणि प्रोग्रामिंगमध्ये सगळ्यात जास्त वापरलं जाणारे हे जे ब्रॅकेट्स आहेत तीन प्रकारचे ब्रॅकेट्स आहेत हे आपले नेहमीचे जे ब्रॅकेट्स आहेत हे वाले त्याच्यानंतर याला कर्ली ब्रॅकेट्स म्हणतात ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट आणि ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट म्हणतात ओपनिंग ब्रॅकेट क्लोजिंग ब्रॅकेट तर जावाचा प्रोग्राम लिहिताना आपण काय काय वापरू शकतो तर आपण या सगळ्या गोष्टी वापरू शकतो आणि या सगळ्या अक्षरांची आणि अंकांची आणि चिन्हांची जी बटणे आहेत ती आपल्या कीबोर्डवर असतात तर ही आपली जावाची कॅरेक्टर सेट आहे आणि हीच कॅरेक्टर सेट जवळपास प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वापरली जाते म्हणजे कुठलाही तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज जर शिकलात तरी त्याच्यामध्ये साधारणपणे हीच हाच सेट कॅरेक्टर सेट वापरला जातो आता आपण आस्की आणि युनिकोड म्हणजे काय ते पाहू आस्की म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज तर जेव्हा कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची सुरुवात झाली तेव्हा ज्या ज्या देशांमध्ये ही सुरुवात झाली त्याच्यामध्ये बहुतांशी अमेरिकेतले आणि युरोपातले देश होते आणि या ठिकाणी जी भाषा वापरली जाते म्हणजे ज्या वेगवेगळ्या भाषा वापरल्या जातात त्यामध्ये प्रमुख आहे इंग्रजी भाषा आणि त्या ते व्यतिरिक्त ते इटालियन आहे फ्रेंच आहे जर्मन आहे तर या ज्या बहुतांशी युरोपातल्या आणि अमेरिकेतल्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये जी अक्षरे वापरली जातात त्यांना लॅटिन कॅरेक्टर्स म्हणतात तर आपण इंग्रजीमध्ये ही जी ए बी सी डी शिकतो ही ए बी सी डी मुळात लॅटिन भाषेतून आलेली आहे ते त्यामुळे त्यांनी काय केलं की लॅटिन भाषेतली जी अक्षरे आहेत कारण कारण त्यांना तीच अक्षरे वापरायची हो होती त्याच्यामुळे त्यांनी ही आस्की कॅरेक्टर सेट तयार केली म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ए आहे हे समजण्यासाठी एक कोड तयार केला आणि तो कोड एंटर केल्यानंतर म्हणजे प्रोग्राम जेव्हा आपण कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग करतो त्यावेळेला ए अक्षराला ओळखण्यासाठी एक कोड तयार केला त्यांनी तर त्याच्यामध्ये एपासून झडपर्यंत सगळी अक्षरे त्याच्यानंतर सगळे अंक आणि जी चिन्हे वगैरे आपण वापरतो त्या सगळ्याचा जो सेट आहे त्याला म्हणतात आस्की आपण जेव्हा कीबोर्डवरून टाईप करतो तर कीबोर्डवरून टाईप करताना जी अक्षरे उमटतात त्याचा आणि या कॅरेक्टर सेटचा काही संबंध नाही आस्की आणि युनिकोडचा वा था वापर कुठे होतो आपण जेव्हा प्रोग्रामिंग करतो प्रोग्रामिंग करत असताना आपल्याला प्रोग्राममध्ये स्पेसिफाय करावे लागते की आपण कोणता कॅरेक्टर सेट वापरत आहोत जर तुम्ही आस्की सेट वापरला तर तुम्ही इंग्रजी किंवा तत्सम लॅटिन भाषेतली जी इतर लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करू शकतात पण तुमच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला मराठी किंवा हिंदीची अक्षरे जर वापरायची असतील म्हणजे आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी वगैरे टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी तुम्हाला हिंदी किंवा मराठी किंवा संस्कृतचा वापर करायचा असेल तर तेव्हा आपल्याला युनिकोड कॅरेक्टर साईट वापरावा लागतो हा यातला फरक आहे आस्की हा मुळात फक्त लॅटिन अक्षरांसाठी वापरल्या गेला वापरला जात होता आणि युनिकोड जो आहे तो जगातल्या सर्व भाषांसाठी वापरला जातो युनिकोडमध्ये जगातल्या सर्व भाषेतली अक्षरेचे ब्लॉग्स आहेत वेगवेगळे ब्लॉग्स आहेत त्याच्यापैकी आपण कोणता ब्लॉग वापरतो आपल्यासाठी जो आहे तो आहे देवनागरी ब्लॉक तर युनिकोडमध्ये आपण देवनागरी ब्लॉक वापरतो मुख्यतः त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त इतर ब्लॉक्स आहेत जी देवनागरी व्यतिरिक्त तमिळ आहे किंवा उर्दू आहे म्हणजे ज्याची जी, जी कॅरेक्टर सेट आहेत ती वेगळी आहेत पण देवनागरीची जी कॅरेक्टर सेट आहे त्याच्यामध्ये संस्कृत आहे हिंदी आहे मराठी आहे हे आपल्या प्रमुख भाषा आहेत याच्या व्यतिरिक्त सिंधी भाषेमध्ये सुद्धा देवनागरीच वापरली जाते तसेच नेपाळी भाषासुद्धा देवनागरी वापरली जाते तर ह्या काही प्रमुख भाषा आहेत त्या देवनागरी ब्लॉकमध्ये आपण युनिकोडमध्ये वापरू शकतो तर एवढी माहिती आपल्यासाठी पुरेशी आहे आस्की आणि युनिकोडबद्दल तर आज आपण इथेच थांबू पुढील व्हिडिओमध्ये आपण जावामधील इस्केप सिक्वेन्सेसचा अभ्यास करू